नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. याचा रिक्षा चालकांकडून फायदा घेऊन प्रवाशांकडून अवाढव्य भाडे वसुली केली जात असल्याचा आरोप प्रवासी करू लागले आहेत. CNG वर चालणाऱ्या रिक्षा चालकांकडून दरवाढीचे कारण सांगून बेसुमार भाडेवाढ केली जात आहे. मीटरप्रमाणे न चालणाऱ्या रिक्षा चालकांकडून काही अंतराचे प्रवास गाठण्यासाठी 25 ते 40 रुपये आकारले जात असल्यामुळे सर्वसामान्यांना पायी मार्गक्रमण केल्याशिवाय पर्याय नाही. याबाबत कारवाईची मागणी प्रवाशांकडून होत आहे. दरम्यान पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येते. रिक्षा चालकांसोबत बैठका घेऊन त्यांना आम्ही प्रवासी भाडे वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सूचना करत असल्याचे सांगितले. सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे इव्हीवट शैक्षणिक उपक्रम नेहमी राबवण्यात येत असतो. त्यानुसार शनिवारी उरणमोरा येथील शाळेत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना 80 दप्तरे आणि शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आले. सेवा सहयोग फाउंडेशनचे पदाधिकारी दीपा देवळे, विशाल देसाई, प्रज्ञा जाधव, अमृता शंभूस, आकाश गुप्ते, राम रोकडे, रमेश देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून या साहित्यांचे सुषमा अवघडे, गटसमन्वयक लक्ष्मी माळी, प्राची गोसावी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सुषमा अवघडे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि आम्ही दिलेल्या शैक्षणिक साहित्य आणि दप्तराचा योग्य वापर करून तुमची शैक्षणिक प्रगती करा असे सांगितले. सिडकोने वसवलेल्या विविध वसाहतींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा प्रश्न उद्भवला असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. करंजाडे वसाहतीमधील देखील 7 जूनपासून जवळपास 50% पाणी कपात करण्यात आली आहे. याबाबत भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष मिरेंद्र शहारे, युवा नेते आतिश साबळे, शहर उपाध्यक्ष सतीश पिंगळे यांच्यासह पदाधिकारी आणि रहिवासी यावेळी उपस्थित होते. यावेळी विनोद साबळे यांनी 7 जूनपासून सिडकोच्या करंजाडे वसाहतीमध्ये जवळपास 50% पाणी कपात करण्यात आली असून 15 MLD वरून सद्यस्थितीत 7 ते 8 MLD सरासरी पाणी पुरवठा होत असल्याचे सांगितले. वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे सदस्य आणि सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून परिसरात ओळख असणारे डॉक्टर शरद गणपत पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने विविध 12वीच्या गरजू मुलांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश भरत म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य लवेश म्हात्रे, वशिणी गावचे पोलीस पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचा लाभ अनेक गरजू विद्यार्थ्यांना झाला. माणगाव तालुक्यातील कडापूर गावाच्या हद्दीत माणगाव पोलिसांनी शनिवारी सुमारे 5 कोटी 80 लाख रुपये किमतीची 5 किलो 800 ग्रॅम वजनाची वेल माशाची उलटी हस्तगत केली आहे. या प्रकरणी एका महिलेस 6 जणांना सापळा रचून पकडले आहे. कडापूर गावाच्या हद्दीत वेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पाटील यांच्या पोलीस पथकाने पाळत ठेवली होती. यावेळी पोलिसांनी एका कारजवळ उभ्या असलेल्या संशयास्पद इस्माला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे वेल माशाच्या उलटीचा एक मोठा तुकडा आढळून आला. यावेळी पोलिसांनी कारमधील 5 जणांना ताब्यात घेतले. माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग शहरातील ब्राह्मणाळीमधील दत्त मंदिराजवळील लक्ष्मी विला इमारतीमधील एका निवासी सदनिकेमध्ये रविवारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत सदनिकेतील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने घरी कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी नाही झाली. आगीचे वृत्त समजताच अलिबाग नगरपालिकेचे बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. तत्पूर्वी लक्ष्मी विला सोसायटीमध्ये रहिवाशांनी पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले होते. या आगीमुळे इमारतीच्या विद्युत केबलचे नुकसान झाले असून महावितरणकडून केबल बदलण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमध्ये सिडकोने उद्याने उभारली, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची दुर्दशा झाली आहे. सिडको मार्फत महापालिकेकडे उद्याने हस्तांतरित केल्यानंतर या उद्यानांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्याकरिता भाजपच्या महापालिकेचे स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, महिला आणि बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, शत्रुघ्न काकडे यांनी पाठपुरावा केला होता. त्याअंतर्गत रविवारी खारघर सेक्टर 7 प्लॉट नंबर 20 येथील खेळाचे मैदान, ओपन जिम, वाचनालय, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय आणि उद्यानातील कामाचे भूमिपूजन महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित केलेला कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीवर कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला राज्य आणि देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशभरातून एकूण 135 स्पर्धकांनी या स्पर्धेतून सहभाग घेतला. स्पर्धेत 1 ते 12 मिनिटाचे लघुपट सादर केले होते. पनवेल तालुक्यातील 3 संस्थांच्या लघुपटाला या स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे. या सर्व विजेत्यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. पावसाच्या आगमनानंतर खोपोली परिसरातील निसर्ग बहरण्यास सुरुवात झाली आहे. दाट धुके आणि रिमझिम पाऊस हे खोपोली परिसराचे खास आकर्षण असून याच निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले खोपोली आणि खंडाळा घाटाकडे वळत आहेत. सुट्टीचे दिवस आणि खास करून शनिवार रविवार या भागात हजारो पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. खोपोली आणि खंडाळा घाटाच्या खऱ्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव आणि आनंद घेण्यासाठी मान्सून काळ सर्वोत्तम असतो. जून महिन्यापासून पुढील 3 महिने हजारो पर्यटक हा आनंद घेण्यासाठी खोपोली आणि खंडाळा घाट परिसरात दाखल होतात. आलेल्या पर्यटकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी येथील पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था आणि प्रशासनही सज्ज झाले आहेत. बोर्ली खाडीपात्रातील कांदळवन तोडून अवैध भराव करण्यात आला आहे, त्यामुळे पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत बोर्ली ग्रामस्थांनी एकत्रित येऊन आक्रमक भूमिका घेतली असून पावसाळ्यात पूर सदृश स्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी धनदांड्यांसह प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. बोर्ली साई मंदिरात ताराबंदर कोळी समाज, बोर्ली कोळी समाज, पंचकुम समाज, मुस्लिम समाज, बौद्ध समाज यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने बोर्ली बाजारपेठेत पुलाचे पाणी घुसले होते. त्यावेळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानी सामोरे जावे लागले होते. कांदळवन तोडीने तसेच अवैध भरावामुळे भविष्यात तशा प्रकारची स्थिती निर्माण होईल अशी भीती सभेत व्यक्त करण्यात आली. तसेच पावसाळ्यात पूर आल्यास त्याला कांदळवनाची तोड आणि अवैध भराव करणारा गट क्रमांक 54 मालक आणि प्रशासन जबाबदार राहील असा ठराव सर्वानुमतेच मंजूर करण्यात आला. या सभेस बोर्ली, ताराबंदर, सुरई येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी गावदेवी मंदिर, कन्याशाळा, टपाल नाका, मार्केट यार्डजवळील मैदान या भागातील नालेसफाई, रस्ते आणि गटारांची, लोकनेते दिबा पाटील शाळा बांधकाम, कल्पतरू सोसायटी नजीकचे राजीव गांधी उद्यान सुशोभीकरण अशा विविध ठिकाणच्या कामांचा पाहणी दौरा केला. त्यांनी या कामांचा आढावा घेऊन कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या. नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर यांच्यासह पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते वीरेंद्र देवस्थळी यांनी मुलांशी संवाद साधला. आमदार महेश पालदी यांनी जीवनात उपयोगी येणारे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. या शिबिराला भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर,
शशिकांत पाटील, उपाध्यक्ष मुकुल गावन यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कामोठे जुई नौपाडा परिसरातील विविध स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना उपशिक्षक अनिल पाटील यांच्या संपर्कातून पनवेलमधील सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक साहित्यांची मदत मिळाली आहे. पहिली ते चौथीच्या 86 विद्यार्थ्यांना स्कूल किट वाटप कार्यक्रम नुकताच राबवण्यात आला. यामध्ये स्कूल बॅग, वह्या, पाटी, पेन या साहित्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या वेळी सेवा सहयोग संस्थेचे अध्यक्ष सुधीर पटेल, चंद्रमोहन नायर, निर्मला नायर, विद्यालयाचे चेअरमॅन स्वामी म्हात्रे, माजी चेअरमॅन बाळाराम चिपळेकर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात 10वीच्या परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रेडिओच्या माध्यमातून देशातील जनतेला मन की बातद्वारे संबोधित केले. मन की बातचा हा 90वा भाग होता. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, या कार्यक्रमात आपण सर्वजण एकमेकांच्या प्रेरणादायी प्रयत्नांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करू. मन की बातसाठी मला तुम्हा सर्वांकडून अनेक पत्रे मिळाली आहेत, यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. नुकताच झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्येही आमच्या खेळाडूंनी अनेक विक्रम केले. या खेळांमध्ये 12 विक्रम मोडले गेले आहेत. इतकेच नाही तर महिला खेळाडूंच्या नावावर 11 विक्रम नोंदवले गेले असल्याचे त्यांनी नमूद केले. जेव्हा देशातील तरुण आकाशाला भिडायला तयार आहेत, तेव्हा आपला देश मागे कसा राहणार, असे मोदी म्हणाले.